मलकापुरातील विधितज्ञाकडून पैसे लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू. माजी आमदार चैनसुख संचेती यांचा गंभीर आरोप. बेंझो कंपनीला बंद करण्याचा घाट लोकप्रतिनिधी आणि एका विधितज्ञाकडून स्वार्थासाठी केला जात आहे. मात्र स्वस्वार्थासाठी सुरू केलेल्या या प्रकरणाला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हजारो कामगारांना बेरोजगार होऊ देणार नाही. त्या लोकप्रतिनिधी आणि त्या विधितज्ञाकडून लोकांना पैसे मागण्याचा गोरखधंदा बंद करून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. अन्यथा बेरोजगार होणारे कामगार आणि शेतकरी कदापिही माफ करणार नाही, असा इशारा मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी दिला आहे. मलकापुरात बेंझो केमिकल कंपनीला घेऊन आता राजकारण सुरू झाले आहे. मलकापूर MIDC मधील बेंझो केमिकल कंपनीला हरित लवादाने प्रतिवर्ष 25 कोटी याप्रमाणे मागील 10 वर्षाचा 250 कोटी रुपये दंड ठोठविल्याचे अधिवक्ता मोरे यांनी सांगितले होते. यामुळे सदर कंपनी बंद पडल्यास हजारो कामगार बेरोजगार होणार असून कंपनी आणि कामगारांना वाचविण्यासाठी आता भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती हे रणांगणात उतरले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या भागातील लोकप्रतिनिधी आणि या प्रकरणातील अधिवक्त्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. त्यांनी सांगितले की परिसरात मोठे उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देणे हे खऱ्या अर्थी राजकर्त्यांचे कर्तव्य असते, परंतु सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी व विधितज्ञ मिळून बेंझोसारख्या उद्योगासमोर अडचणी निर्माण करत आहेत. या अडचणीतून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून न्यायालयीन प्रक्रियेकरिता ठराविक रक्कम गोळा केल्या जात आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या आड कंपनीला बदनाम करणे व कामगारांना बेरोजगार करणे असा चुकीचा प्रकार होत असून हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा भाजप नेते चैनसुख संचेती यांनी दिला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून पैसा कमवायचा हाच यांचा धंदा झाला आहे की काय, यांना जणाची नाही तर मनाची तरी लाज वाटते की नाही, असा सवाल उपस्थित करत दूरदृष्टी नसलेल्या स्वार्थी व अपरिपक्व नेत्यांमुळे मलकापूर विधानसभा मतदारसंघ भकास होण्याच्या मार्गावर असल्याबाबतही भाजप नेते संचेती यांनी या भागाचे काँग्रेसचे आमदार राजेश हेकडे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. 29 ऑगस्ट 2022 रोजी बेंझो केमिकल कंपनीला जी MIDC दसरखेडमध्ये उद्योग सुरू आहे त्याच्यावर हरित लवादानी 25 कोटी रुपयाच्या दंडाची आकारणी केलेली आहे आणि हे निर्णय एक्स पार्टी डिसिजन आहे. आता येथील लोकप्रतिनिधी आणि विधितज्ञ हे या भागातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना त्याचबरोबर कंपनीला वेठीस धरण्याचं काम सुरू केलेलं आहे. प्रत्येकाला पैशाची मागणी करणं हा गोरखधंदा त्यांनी सुरू केलेला आहे. आता कमाई करण्याचा हा प्रपंच त्यांनी तात्काळ थांबावा आणि जाहीर करावं की आम्ही कोणत्याच प्रकारची पैशाची मागणी करीत नाही. यामुळे कंपनी, शेतकरी आणि त्याचबरोबर कामगार हे यांच्या या गोरखधंद्यामुळे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही यांना कदापि अशा प्रकारचा हा गोरखधंदा जो चाललेला आहे त्याचा आम्ही मनापासून निषेध करतो. त्यांनी तात्काळ हा धंदा बंद करावा.